नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। असेच आपले शेतीचे नवीन भरणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा। आज आपण आलोय आपल्या आनींच्या वावरात, म्हणजे आपल्या नानांच्या वावरात। तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली आपल्या आनींची सीताफळाची बाग, तर आता आंब्याची बाग, पाण्याचं नियोजन व आपले वन्य प्राण्यांच्यासाठी पाण्याचं नियोजन कसं केले, असे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे दाखवतो ते आपल्या नानाकडून, आपली आनीकडून, आपल्या त्या मामांकडून माहिती घेऊया। इथली आंब्याचं घर अनिलचं घर, आपण आता अनिलच्या घरापाशी आलो आहे। बाय असे आंब, इथं पण आंबे झाड लावले दोन तीन, त्याला पण भरपूर आंबे येतात। इथं येणारे जाणारे पाणी भरणारे लोक इथं आंबे खाऊन जातात। अनिल आता आपल्या वन विभागात कामाला आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, त्यामुळे त्याला ती वन्य प्राण्यांची आवड आहे। त्यासाठी तिने वन्य प्राण्यांसाठी पण भरपूर असे पाण्यासाठी उपलब्ध करून दिले। आपल्या ओरवंडी फॉरेस्टमध्ये डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे अनिल, आता 1 वर्ष झालं जॉईन होऊन। असे आंब्याचे झाड आहे, असे आंबे समोर बाबा, असं पूर्ण कसा झोपका लागेल आंब्याचा। भरपूर काही झाले मध्ये, ते विपोर चक्रीवादळ झाला, ते चक्रीवादळ भरपूर काही असे खाली पडले, ते घरा बसले आंबे। इथं वर आहे, तुम्हाला वर जाऊन ते व्हिडिओ मध्ये दाखवतो। वर ना आलेतले आंबे, अनिलच्या नालेतले, इथं आपलं समोर तिकडे घरी आहे दिलीप नाना। त्यांना आपण विचारून घेऊ, आंब्याचे झाड आहे मोठमोठाली, त्यांना विचारू कधी लावले होते, कसे लावले होते, हे फळ आहे मोठा नाना, हे झाड कधी लावले होते आंब्याची? काय झालं, आम्ही एक मुलगा होता माझ्या, काकडा मुलगा आणला होता सांभाळायला 5 वर्ष, त्यांनी हे झाड लावलं, झाड लावता लावता याच्यात काही कलम केले। आता असा झाड झाला, काय झालं माल कमी आहे आमचा, एकदम सगळा भाग रप्पच झालेला आहे आमचा, शेतफळाचा भाग आहे। तुम्ही एवढे म्हणजे पाहिले इकडे मागे जांबाचा आहे। इथं पाणी पिण्यासाठी वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना ही टाकी करायला छोटी केली, पाण्याचं इथं खाली बोर येतो, हा बोर फुल उन्हाळा पानकाळाही चालतो। इथं वरपी एरम वस्ती ना, आता जून महिना संपून गेला तरी पाणी नाही, तर बोरला किती पाणी ना तू फुल झाले आपले वन्य प्राण्यासाठी करायली हौद, हौद बनवले पाणी। इथं काय दुसरा काय फायदा नाही, फक्त यांच्यासाठीच आपला वन्य प्राणी, त्यामध्ये खाली छोट छोटे दोन मासे सुद्धा आहे, हे मासे पाण्यामध्ये मासे। असे मासे सोडले याच्यामध्ये, मासे काय करतात पाणी शुद्ध ठेवतात, आपले पक्ष्यांना व जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवतात। इथं वाघ सुद्धा आहे आपला, या वाघ सुद्धा इथं पाणी पिण्यासाठी येतो। बघा आता हे छोटस आंबे झाड होतं, याला एक आम्ही मागच्या वर्षी अनिलला कलम केलं होतं, हे केशर आंब्याचे कलम आहेत, आपण याची माहिती अनिल करून घेऊया। तर अनिल कलम कधी केलं होतं? मागच्या वर्षी केलं होतं एकंदर केशर आंब्याचं कलम आहे ना, किती पैसे घेतले ते? 300। फळ आलं ना त्याला कलमाला केशर आंबा, अशा प्रकारे हे फळ आहे बघा, हे फळ आहे, हा मोठा झाड आहे, हा गावरान आंबा आहे, त्याला आपण संकरित करून इथं कलम केलेला आहे बघा। इथं खाली कैरी बघा, केशर आंब्याची कैरी आहे, केशर आंबा आहे। ह्यो आता आपला ह्यो जांबाचा बाग आहे नानाचा, याला बरेच जांब जमले बघा, तोडून नानाची माहिती सांगा, नाने झाड कधी लावलं होतं? हे विद्यापीठावरून आणलं, राहुल विद्यापीठून राहुल, दिलच वर्ष झाले, त्याला फळच वाचता येणार नाही असं झाडाला, झाड एकदम मोठं झाले। अशा या डोंगर दऱ्यात हा एवढ्या उन्हाळ्यामध्ये हा बाग फुलवलाय नानाने, सीताफळीचा बाग आहे, याला सगळ्याला फळं लागलेली बघ, सीताफळ हे बघा, सीताफळीचा बाग आहे, अशी फळं लागली, सीताफळ नाही पण आपल्या सगळ्या बागाला सीताफळ लागली, सीताफळी झाडाविषयी आपल्या माहिती सांगते आपले नामदेव मामा शिंदे। मामा हे झाड कधी लावले ते आपल्या अनिलला? अनिलने 2 वर्षापूर्वी झाड लावले होते, तिची जात कोणची? गोल्डन जात आहे, पण त्याला आता फळ आलेलं आहे, फळ आलेलं आहे। किती झाड आहे साधारणतः? 300 झाड आहे, 300 झाड आहे ना, लय भारी व्यवस्था पण केलं, पाणी त्यांना पण प्रत्येक झाडाला नळीला पाणी घालून
هذا هو 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 هذا تدريت بني سبلتي عقلي مسكتي زرع بناني جابوري سمان دهوتيل نورت نبض هاي تدعو بني جابوري زرعتي عقلي يرمال ورثي لكالي موتي برموتي وسطي وسطي لكالي بني بروتي وسطي ورلل بني تنيزي عقلي كالي باب تتبعي 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 باب لاب घेतला पाहिजे इतर 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 लोकांनी आपले शेतकरीनी नवीन जे शेतकरी आताचे नवीन पिढीला म्हणून घेऊया विषय आजच कडून आज हे झाड कधी लावलं दानीलने आणि हे झाड साधारण 2 वर्ष झालं म्हणजे أشي بريد هذا لاولي ليه تبغى دوم كرامة ماما تمالك كسر واتلا باغ أنيل ده أنيل ده باغ يكدم قطم برتيزة تجمع دي زام بليجي بن 4-5 روبية أنا شتا بليجي ب 3 روبية يكدم خاص شتا بليجي ده برا من هي زالي فل زالي لي أنا بن 20 كيف استبني يكدم خاص كيرلي समोर दिसत आहे आता आंबे जे झाडत आता किती किचर आपण किती आंबे मामाला नानांना काय वाशे असा प्रकारचा आंबा आहे मामा किती आंबे असे लावले की असे 25 झाड आहेत एका लाईनी मध्ये नाल्याच्या भरावाला लावलेले आहेत पण त्याला आता फळ दिसते बघ हे आंबा पण सुंदर आहे असा कोणता आंबा आहे केशरी केशरी आहे केशर आंबा आहे पण एकला आहे परत काय बनवतं काय काय क्वालिटी फरक आहे يا شباب ترى هم بايبا يا شي لايني بنج زامبي جيوا एवढे असे आंबे यंदा थोडा बार कमी आलता म्हणजे अवकाळी पाऊस आणि बार गळून गेला पण तरी बरेच आंबे आलेले नगळ वातावरण सुद्धा असल्यामुळे बार काय एवढं लई लागलं नव्हतं तरी जमा नंबर आंबे आले असे आंबे झाड या नाल्याचं भराव आहे मुरमचा नाला आहे माती नाही काय तिथं त्या नाल्याचं भराव झाडशी बनवलेलं आहे अनिल झाड तिकडे छोटे छोटे झाड असे तिकडे पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी वन्य आपले जे वरुंडी फॉरवर्डचे आहे का तिकडे असे पाणी ठेवले पाणी वन्य प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी هذا هو المكان الذي يحصل عليه 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 هذا هو المكان الذي يحصل علي